विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज जळगाव येथील बापना यांच्या गोशाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या गोशाळेमध्ये एक गोबर गॅसचा प्लँट आहे. त्या प्लँट संदर्भात येथील सर्व जी माहिती आहे ती देण्यासाठी त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि या गोबर गॅस संदर्भातली महत्त्वाची माहिती मिळवून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सर? मी डॉक्टर संदीप पाटील, आरसीबाचा सर. आपल्या इथे जो गोबर गॅस आहे त्या गोबर गॅस संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे होती, त्या संदर्भात आपण माहिती सांगाल आम्हाला तुम्ही? हो, आपल्याकडे जो गोबर गॅस आपण बनवला तो 85 क्युबिक घनमीटरचा बनवलेला आहे आणि 85 क्युबिक घनमीटरमध्ये गॅस तयार होण्यासाठी जवळजवळ आपल्याला 2200 किलो शेण, कच्चं शेण जे गाईचं पावडर, हे आपल्याला रोज तिथे टाकावं लागतं कटलं करून आणि त्याच्यापासून आपल्याला गॅस तयार होतो. एक क्युबिक्स घनमीटरमध्ये जवळजवळ 27 ते 28 किलो गोबर आपण गॅस आपण तयार करू शकतो या गोबर गॅसमध्ये. याचा जर उपयोग आपण पाहिला तर जी स्लरी निघते ती आपण खतावर, खत चांगल्या पद्धतीने किंवा शेताची पोत सुधारण्यासाठी आपण वापरू शकतो. एनपीके त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असतो स्लरीमध्ये. हा, उत्पन्न वाढण्यासाठी किंवा जमिनीचे पोत वाढण्यासाठी, सुपीकता वाढवण्यासाठी कामाचं. बरं, त्याचा तुम्ही गॅसचा उपयोग तुम्ही डायरेक्ट सिलेंडर भरण्यासाठी करू शकता. बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्ही ज्वलन म्हणजे खाना बनवणे, दूध गरम करणे, तूप बनवणे याच्यासाठी करू शकता. तिसरी मेथड आहे तुम्ही 30% डिझेल आणि 70% गॅस या कॉम्बिनेशनवर तुम्ही त्याच्यावर जे आता आपण चालवतो आहे समजा जनरेटर, तर या कॉम्बिनेशनवर चालवू शकता. तर आपल्या प्रकल्पाला जी ऊर्जा लागते समजा वीज लागते ते 7 ते 8 तास 9 तास आपण देऊ शकतो कंटिन्यू दिवसभरामध्ये. इतकं आपण एक दिवसामध्ये आपण हे शेड्यूल आपण तयार करू शकतो गोबर गॅसपासून. मग याच्यासाठी तुम्हाला लाईट वगैरे काही लागत नाही, वीज घ्यायची गरज पडत नाही. आपण हे केव्हा वापरतो? जेव्हा लाईट गेली त्याच्यामध्ये आपण ही सुविधा वापरतो. म्हणजे लाईट गेल्यानंतर म्हणजे पर्यायाने तुम्ही विजेची बचत करता. बरं, याच्यासाठी लागणारं जे तुम्हाला शेण लागतं ते या ठिकाणी गाईंच्या शेणाचा उपयोग तुम्ही करता? हो, आमच्याकडे 2300 गाई आहेत. 3000 गाईंपर्यंत, 3500 गाईंपर्यंत आपण गेलो होतो. दिवसाला आपल्याकडे 20 टन शेणखत हे कच्चं निघतं रोज. आम्हाला 2 टन शेणखत आपल्याला गोबरी असला लागते, आपली रिक्वायरमेंट पुरी होऊन जाते, तुमच्या गरजा भागतात. बरं, मग नंतर हे जे शेणखत आहे ते विकता का तुम्ही बाहेर? हो, आपण याचं काय करतो की शेणखत आपण कुजवतो आणि ते कुजवून जण 3 महिने कुजवतो, त्याच्यावर प्रक्रिया करून जण ते आपण शेतकऱ्यांना देतो. 350 रुपयाची एक बॅग आहे आपल्याकडे, कल्याणी पॉवर, एक कल्याणी प्लस आहे ती 400 रुपयाची, 50 किलोची बॅग हे आपण शेतकऱ्यांना होम डिलिव्हरी आहे. म्हणजे इथे तुम्हाला ऊर्जा निर्मिती पण होते आणि तुमचं उत्पन्न पण वाढलेलं आहे आणि विजेची पण बचत होते. बरोबर. धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.